राष्ट्रवादीच्या फुटीपासून चर्चेत आलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यातील शहर कार्यालय आता वादात अडकलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं, त्यामुळे पुणे शहरात असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयावर कोण ताबा मारणार अशा चर्चा सुरू झाल्या. निवडणूक आयोगानं निर्णय दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे शहर कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आलं. याचं कारण म्हणजे शरद पवार गटानं निषेध नोंदवताना अजित पवारांचं नाव असलेली कोनशिला दगडानं ठेचली आणि वादाची ठिणगी इथेच पडली. या प्रकारानंतर बरेच आरोप प्रत्यारोपही झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यालयाचा वाद नेमका काय आहे ते आधी आपण पाहूया. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 वर्षांपूर्वी पुण्यातील डेंगळे पुलाजवळ राष्ट्रवादी भवन हे प्रशस्त कार्यालय उभारलं. याचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं. कार्यालयाचा करारनामा हे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावाने केला गेला. मात्र आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडनं हे कार्यालय आपल्याकडे यावं यासाठी हालचाली सुरू झाल्या. दरम्यान निवडणूक आयोगानं निर्णय देण्याआधीपर्यंत म्हणजेच जवळपास 6 ते 7 महिन्यांच्या कालावधीत या कार्यालयावरून कोणताही वाद झाला नाही. मात्र कोनशिला फोडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच अजित पवारांचे समर्थक चांगलेच आक्रमक झालेत. प्रशांत जगताप यांनी फसवणूक करून पक्षाच्या नावानं करार न करता स्वतःच्या नावानं करार केल्याचा आरोप अजित पवार गटानं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या दाव्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे हे कार्यालय भाडे तत्वावर घेतलेल्या जागेवर आहे आणि त्याचा करारनामा आता संपलाय, त्यामुळे जागा मालकाशी संपर्क करून नवीन करारनामा आम्ही आमच्या नावानं करून सध्या कब्जा करून बसलेल्या प्रशांत जगताप यांना भाड्याचं घर खाली करायला लावू असा इशाराच त्यांनी दिलाय. दरम्यान निवडणूक आयोगाकडनं राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला देण्यात आल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील वाद विकोपाला जाताना पाहायला मिळतोय. अशातच प्रशांत जगताप यांनी पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावरून घड्याळाचं चिन्हही काढून टाकलंय. त्याच दिवशी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये बाचाबाची झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. त्यामुळे अजित पवार गट आणि शरद पवार गट या गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आता वाद वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय चांगलंच चर्चेत आलं. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com.